रंगीत न कार्याी न दुनिया संगीत दुनिये ची नमस्कार मी विक्रम गोखले सह्याद्री वाहिनीच्या दुसरी बाजू या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज मी अशा एका व्यक्तीची तुम्हाला सगळ्यांना ओळख करून मिळणार आहे की ती माझी खूप जवळची अशी मैत्रीच्या वर्तुळातली व्यक्ती आहे ज्यांना आपण मित्र म्हणतो मैत्रिणी म्हणतो अशातले काही नुसतेच नावापुरते असतात पण ज्यांनी आपल्याला खरोखरच ओळखलेलं आहे असे मित्र आणि अशा मैत्रिणी फार कमी असतात या मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला सगळ्यांना भेटायला येणारी व्यक्ती ही अशीच माझी अत्यंत जवळच्या विश्वातली जिच्यावर विश्वास ठेवावा आणि तिच्यावर लोकांनीही विश्वास ठेवावा अशी एक व्यक्ती आहे त्याबद्दल अधिक काही बोलण्यापूर्वी तुम्हीच या व्यक्तीची एक चित्रफीत पहा आणि तुमच्या लक्षात येईल मी कोणाविषयी बोलतो आहे मराठी सिने आणि नाट्य क्षेत्रातलं एक गोड असं नाव म्हणजे स्वाती चिटणीस स्वभावानं जितकी प्रेमळ तितकीच मनमोकळी चेहऱ्यावर स्मित हास्य नेहमी टिकून ठेवणं हा तिचा स्थायी भाव कित्येक दिग्गज कलाकारांसोबत मोठमोठ्या नाटकातून आणि मालिकांमधून मा तिनं काम केलंय आपल्या कामाला न्याय देत तिनं आपली प्रत्येक भूमिका प्रभावीपणे मांडली आहे आपल्या कलेवर प्रेम करणाऱ्या या गुणी अभिनेत्रीची जाणून घेऊया दुसरी बाजू तर स्वागत करूया स्वाती चिटनीस यांचं स्वाती सेटेला ना एम आय स्वाती धमाल गप्पा मारायची होतं आणि इथे बसून गप्पा मारे, होगी होगी। मारे मी इथे बसणार ओके आ, yes, हो बस तुझ्या अगदी लहानपणापासूनच्या सगळ्या गप्पा आपण मारणार हो। आहोत मी ऐकणार आहे तू गप्पा मारणार आहेस आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य स्त्रिया मुली मुलं तरुण म्हातारे <laughs> या सगळ्यांना <laughs> तुझ्याकडून खूप सुंदर असा अनुभवाचा ठेवा तू त्यांना आहेस या गप्पांच्या मार्फत आपण सुरू करूया स्वाती तुझ्या बालपणापासून सुरुवात करायची आहे तुझा जन्म कुठला केव्हाचा सा आणि साल वगैरे पण तुझा जन्म केव्हाचा म्हणजे कुठला माझा जन्म मुंबईतलाच दादर हिंदू कॉलनी बर हिंदू कॉलनी मध्ये माझं बालपण गेलं आणि दादर हिंदू कॉलनी मध्ये मी राहत होते असा समोर क्रॉस केला की शाळा किंग जॉर्ज शाळा आणि असा जरा अडवा क्रॉस केला की रुईया कॉलेज तर हिंदू कॉलनीमध्ये माझं बालपण गेलं आणि गमतीची गोष्ट अशी की हिंदू कॉलनीमध्ये जो गणेशोत्सव होतो तिथे उत्तमोत्तम नाटकं सादर होतात दहा दिवस आणि तिथे दरवर्षी खूप नाटकं पाहिली गेली आणि तिथे मला आज असं विचार करताना वाटतं की ती नाटकाची आवड मला तिथून लागली पाहण्यामुळे चांगली हो, उत्तम नाटक पाहण्यामुळे व्हेरी गुड व्हेरी गुड शाळा तुझी कुठली किंग किंग जॉर्ज इंडियन एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मिडियम स्कूल पण काय काय स्वाती इंग्लिश मिडियम चा ध्यास हा तेव्हापासूनच्या पालकांनी घेतला होता कारण मुलांच्या हातात काहीच नसतं ना हो ना त्यावेळेला आणि मी सांगते इंग्लिश मिडियम जॉर्ज शाळा होतीच इंग्लिश मिडियम शाळा की मी पहिलीत गेले ना तेव्हापासून सुरू झाली अच्छा अच्छा फर्स्ट बॅच आय वॉज द फर्स्ट बॅच ऑफ इंग्लिश मीडियम स्कूल आज दोन हजार पंधरामध्ये तुझ्या इतकं स्वच्छ छान मराठी आजच्या व्यावसायिक मराठी रंगभूमीवरती नव्या पिढीकडून बोललेलं ऐकायला अवघडच आहे आणि तरीही तू मराठी छान बोलतेस तर ते घरचं वातावरण घरचं वातावरण एकत्र कुटुंबात आम्ही राहत होतो माझे आजोबा माझा काका आणि माझे दोन भाऊ आई वडील असे आम्ही सगळे एकत्र होतो आणि माझे आजोबा खूप मराठी पुस्तकं वाचायचे आणि तेव्हा म्हणजे खूप लहानपणापासून मी ते वाचत असतील ती पुस्तकं वाचायचे म्हणजे चांदोबा पासून ते कादंबऱ्या पर्यंत असं मी खूप मराठी वाचन केले त्याच्यामुळे असेल कदाचित पण माझी भाषा चांगली आहे जरा शाळेबद्दल आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाबद्दल तेव्हाच्या आठवणीबद्दल की जेणेकरून तुला इथे ह्या क्षेत्रात जो तू मोठी झालेली आहेस त्या क्षेत्राकडे येण्याकरता कोणी कोणी कसा कसा प्रयत्न केला पुश केलं तुला शाळेचं सांगायचं तर मी पहिली ते अकरावी आमची माझी अकरावीची लास्ट बॅच मी शाळेमधनं कधीही काम केलं नाही अच्छा काम करण्याची नाटकात काम करण्याची खूप सबळ इच्छा पण अत्यंत लाजरी बुजरी अशी मी शाळेत होते आणि तू अजूनही आहेस काय आपण कधी कार्यक्रमाला जातो तेव्हा तू आधी आम्हाला पुढे घालते त्याच्यामुळे मला म्हणजे जाऊन टीचरना सांगायचं की मला नाटकात काम करायची खूप इच्छा आहे मला तुम्ही ट्राय आउट करा इतकी सुद्धा माझ्यात हिंमत नव्हती की मी कशी जाऊन सांगू म्हणून मी शाळेत असताना कधीही काम केलं नाही मात्र आम्ही शाळेत असताना सुधा करमरकर यांची खूप बालनाट्य पाहिली आणि जे जसं मी सांगितलं की गण गणेशोत्सवात खूप नाटकं पाहिजे मी घरी येऊन ते त्या नाटकातल्या जो स्त्रीचा किंवा मुलीचा रोल असेल तो घडाघडा घडाघडा आरशासमोर उभी राहून म्हणून दाखवायचे सगळ्यांना स्वतःला आणि मी सतत त्याच्यात असायचे की मी जर असते तर मी कसं केलं असतं मी काम कसं करीन म्हणजे मला असं वाटतं की ते तेव्हापासून माझ्या डोक्यात होत आणि नंतर ती इच्छा अतिशय प्रबळ होत गेली की मला नाटकांमधन काम करायचंय आणि डॉक्टर हेमू अधिकारी हो। हेमू काका ते माझे काका लागतात आणि हळूहळू मी त्यांच्या मागे लागायला सुरुवात केली की मला ना तुमच्या बहुरूपी संस्थेत कुठल्या तरी नाटकात काम करायचं आहे मग त्यांनी ते, ते जुलूस करणार होते मी अकरावीतची ची परीक्षा दिल्यानंतर अमोल पालेकर ते डिरेक्ट करणार होते आणि त्याच्यात आता काय ही बाबा खूप कटकट करते म्हणून त्याच्यात असं कोरसमध्ये जे रोल्स असतात त्याच्या त्याच्या कोरसमध्ये आपलं मला एक रोल मिळाला पण दॅट इज हाऊ आय स्टार्टेड पण अख्खं शाळेचं जीवन मी नाटकात काम नाही केलं हे कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुरू झालं हो आणि रुईया कॉलेजमध्ये मी यासाठीच ऍडमिशन घेतली की रुईया कॉलेज सर्व एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतं आणि <laughs> या कॉलेजमध्ये मी जर गेले तर मला कुठेतरी काम करायला मिळेल अशी एक आशा होती मनात आणि म्हणून मी रुया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आर्ट्सला कॉलेजमध्ये सुरुवात केली कॉलेजच्या रंगमंचावरती कॉलेजच्या रंगमंचावरती सुरुवात केली इंटर कॉलेजेट तेव्हा खूप इंटर कॉलेजेट एकांकिका स्पर्धा असायच्या ई एन आय एन टी किंवा उन्मेष किंवा युनिव्हर्सिटीच्या पण फार खूप इम्पॉर्टंट अशा स्पर्धा असायच्या आणि त्या एकांकिका स्पर्धांमधनं समाव मला पहिल्याच एकांकिकेमध्ये बक्षिसं मिळाली त्यामुळे हुरूप आला त्यामुळे रोल्स मिळत गेले आणि त्यामुळे कॉलेजची चारही वर्ष मी एकांकिकांमधनं के 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 का के काम केलं तुझ्या वेळेला आजच्या व्यावसायिक रंगभूमीवरती किंवा मालिका मधून किंवा चित्रपटातून काम करणारे आजचे जे तुझ्या समकालीन ते कोण कौन कोण आहेत ग उज्ज्वला टक्कले होती ती आता काम नाही करत कुमार सोहनीची बायको हो ती काम करायची म्हणजे कुमार होता कुमार होता कुमार सोनी सोनी ह्याच्यातून नाही हो नाही कुमार खूप सिनियर आणि तेव्हा तो नव्हता हो प्रकाश बुद्धिसागर सागर बाहेरनं येऊन नाटक डिरेक्ट करायचं म्हणजे आमच्या वेळेला बाहेरनं डिरेक्टर झालेले चालायचे अच्छा त्याच्यामुळे प्रकाश बुद्धिसागर विनय आपटे हे सगळे आपापल्या नोकऱ्या किंवा काय जी कामं सांभाळून कॉलेज मधन येऊन एकांकिकांचं डिरेक्शन करायचं अरे वा कॉलेज मध्ये असताना हा तुझा जो कला प्रवास आहे त्याला घरच्यांच्याकडून ते नाटक फक्त ते शिक्षण पूर्ण कर असं काही झालं माझी आई किंग जॉर्ज मध्ये शिक्षिका होती आणि तिने मला ज्या दिवशी मी सी झाले आणि आता ही कदाचित नाटकातन कामं करणार वगैरे असं कळल्यावर तिने मला बोलवलं आणि मला सांगितलं की हे बघ स्वाती आजपासून मी तुला कधीही स्वाती अभ्यास कर हे तीन शब्द म्हणणार नाही पण जर का तुझा तुझे मार्क्स कमी झाले किंवा असं मला वाटलं की ही अभ्यासाकडे लक्ष देत नाही तर तुझ्या सर्व एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तक्षणी बंद होतील आणि माझी आई इतकी स्ट्रिक्ट आहे आय नो ॲबसल्युटली तर तिने ते केलं असतं त्यामुळे मी नाटकांच्या वेळेला खूप नाटकं आणि आता परीक्षा महिन्यावर आली कि ते सगळं बंद करायचं आणि अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायचं कारण कॉलेजमध्ये तिथे इथेच सुरू झाला अभिनय आणि <laughs> <laughs> कारण कॉलेजमध्ये असताना मी एन सी सी सुद्धा करत होते <coughs> yes. आता हे कॉलेज संपल्यानंतर मग काय लगेच लग्न बिघ्नाच की काय झालं हो लगेच लग्न माझ्या पंखाना ओढ पावलांची हो। हे आधी केलं असत हो। पंखाना लग्नाच्या आधी म्हणजे पंखाना ओढ पावलांची हे कारणीभूत ठरलं माझं लग्न जमायला अच्छा आणि त्याच्या आधी शाकुंतल केलं छिन्न के आय एन छिन्न पाहिलं होतं मी तुझं छिन्न पाहिलं होतं शाकुंतल पाहिलं होतं ओढ पाहिलं होतं बाईंचं शिबिर कधी बाईंच शिबिर केलं होतं मी सी नंतर कारण जुलूस हे नाट्य राज्य नाट्य स्पर्धेला तिसरं आलेलं नाटक आणि दोन किंवा तीन जण पाठवतात हो एक महिना मी बाईंचं शिबिर केलं होतं अच्छा रवींद्र मग दुबेकडे सुद्धा तू कर त्याच वेळेला म्हणजे बाईंकडे सकाळपासून रात्रीपर्यंत रिहर्सल संध्याकाळपर्यंत आणि मग संध्याकाळपासून रात्री दुबेकडे सत्यदेव दुबेकडे असं एकाच दिवशी तुला दोन महान माणसं वेगळी वेगळी आणि कम्प्लिटली वेगळी वेगळी बिकॉज वी ऑल नो व्हॉट इज दुबई पण मग हे कसं काय तू जुळत होतीस हाऊ यू युज टू अब्सॉर्ब दॅट नॉलेज कमिंग फ्रॉम दुबे स्कूल ऑफ ऍक्टिंग अँड विजय मेहता स्कूल ऑफ ऍक्टिंग मी काय नेमकं करत होती मी सांगू का इट वॉज सच अज म्हणजे बीइंग अराउंड बाई म्हणजे रिहर्सलच्या वेळेला विजयाबाई इज सच अन इन्स्पिरेशन म्हणजे yeah, yeah, yeah. आज मी जेव्हा म्हणते की मला मला खूप म्हणजे मी रिहर्सलला येणार असले तर बापरे स्वातीताई वेळेत येते आपण वेळेत जाऊया हे आम्ही बाईंकडून शिकलो आम्ही शाकुंतलच्या रिहर्सल सकाळी सहा वाजता सुरू करायचो नाट्य मंदिरला सकाळी सहा वाजता त्या वेळेला आम्ही बसबिसनी पोचायचो से सहाचे सहा पाच झाले कुठल्याही वेळेला तुम्ही गेलात तरी विजयाबाई तिकडे बसून त्यांचं काम चालू असायचं म्हणजे आमच्याही कितीतरी आधीपासून डिरेक्टर येऊन बसलेल्या असायच्या हो बरोबर बरो बर, बाबा होते ना कण्वमुनी त्यामुळे एकदा आम्ही असं सगळ्यांनी ठरवलं की उद्या ना आपण साडेपाच ला जाऊया पहाटे <laughs> आधीच बस आधी पोचलेल्या होत्या साडेपाच ला आम्ही गेलो तरी बाई बसून आम्ही विचारलं बाई तुम्ही घरी जात नाही का नाही ग थोड्या नोट्स करायच्या होत्या आणि संध्याकाळ नंतर बाईंची रिहर्सल संपली की दुबेकडे म्हणजे मला असं वाटत स्टेजच बेसिक मी दुबेकडून शिकले <laughs> बेसिक म्हणजे मला झोपेतून उठूनही स्टेजवर ढकललं तरी माझं फुटिंग रॉंग नाही होणार आणि रोल उभा करणं किंवा त्यातल्या ज्या बारकाई असतात ते सगळं मी बाईंकडून शिकले आपण तुझ्या नाट्य प्रवासाबद्दल म्हणजे बाई आणि दुबे हे दोन विषय गप्पा मारायच्या म्हटल्या तर वी बिलॉंग टू दोज स्कूल त्यामुळे yes. ते, ते काय अनएंडिंग आहे तुझ्या प्रवासाबद्दल ह्या कलाक्षेत्राच्या आपण नंतर बोलूया एक छोटासा ब्रेक घेऊया एक विश्रांती घेऊया मित्र दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेतो छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपण गप्पा गोष्टी करतो स्वाती चिटणीस या बुद्धिमान अशा आणि सुंदर अशा <laughs> स्त्रीशी स्वाती तर या दोन वेगळे वेगळे जे स्रोत आहेत ज्ञानाचे एक विजया मेहता दुसरा सत्यदेव कारण माय मी दोघांचंही पाहिलेलं आहे थिएटर दोघांच्याही प्रॅक्टिस अनुभवलेली आहे hmm. तू कसं काय कोप केलंस हाऊ डीड यू कोप विथ बोथ द स्कूल्स एव्हरी डे व्हेरी इझिली आणि खूप मजा यायची मला खूप मजा म्हणजे मला मी तुला सांगते आज जेव्हा मी विचार करते ना तेव्हा मला वाटतं तो माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ होता की सकाळी उठायचं आणि आपल्याला विजयाबाईंकडे आणि नंतर संध्याकाळी दुबेकडे असं रिहर्सलला जायचं कारण फार सुंदर दिवस होते ते आणि दुबेकडे मी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं काही केली पण त्या दिवसांमध्ये नाटक हे गम्मत नाही oh, oh, oh. हे मी शिकले ah. नाटक करणं म्हणजे गंमत नाही मान मोडेपर्यंत काम करायचं असतं आणि अभ्यास अभ्यास करायचा असतो आणि स्टेजवर आयत्या वेळा काही होत असेल तर ती फक्त फजिती हे त्या दिवसांमध्ये शिकले त्यामुळे मी आज कधीही स्टेजवर लास्ट मिनिट काहीही ऍडिशन करणं मला आवडत नाही मी ते करत नाही त्याचं कारण हे आहे की बरोबर आपला बेस चांगला आहे हे कॉलेजमध्ये असताना चालू होतं हो पण कॉलेज संपल्यानंतर मग तू काय काय करायचं ठरवलंस कॉलेज संपल्यानंतर माझ्या आईचं असं म्हणणं होतं की एकविसावं वर्ष माझ्या घरात नाही एकविसाव्या वर्षी तू लग्न करून जा आणि मग तुझ्या नवऱ्यानी हो सांगितलं तर तू तु स्टेजवर तुम्ही दोघं जाऊन संसार बांधा माझं काही म्हणणं नाही पण एकविसावं वर्ष माझ्याकडे नाही मग ते कसं काय आपल्याला पुढे ढकलता येईल म्हणून मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर एल एल बी करायला लागले अच्छा म्हणजे काय होईल की लग्न अजून थोडं पुढे जाईल की काय <laughs> पण बावीसावं वर्ष माझं नवऱ्याच्या घरी होतं त्यामुळे फारशी काही मी त्याच्यात सक्सेसफुल झाले नाही व्हेर डीड यू मीट युअर हबी परत त्याला कारण विजया मेहताच असं म्हणायला लागेल अच्छा त्यांच्या नाटकात मी काम करत होते पंखाना ओढ पावलांची हो oh, ते ही नाटक मी पाहिले त्या नाटकात वैजयंती चिटणीस काम करत yes तुझी सासू नदी माझी चुलत सासू ah. आणि माझे सासरे एअर मार्शल चिटणीस येस yes. ते आणि विजयाबाई यांचं काहीतरी नातं ते काहीतरी आते मामे भावंड बर त्यामुळे त्यांना एकदम अग वैजयंती कसाय ग हेमंत वगैरे ते सगळं झालं मग त्यांच्या त्यांच्यात ठरलं काय आता हिचं ना आपण लग्न करूया अच्छा मग वैजंती म्हणाली की माझ्या दिरांचा मुलगा आहे तो नेहमीत आहे मग त्याला एक दिवस प्रयोगालाच बोलवलं बरं त्याला माहिती नाही मला माहिती नाही ह्या लोकांनी परस्परच ठरवलं मग आम्ही भेटलो मग त्या ग्रहस्थानी अमोल चिटणीस यांनी नाटकं कधी पाहिली नव्हती मग त्यांनी येऊन नाटक पाहिलं मग दुसऱ्या दिवशी तो परत प्रयोगाला आला अच्छा मग मला म्हणाला तुला घरी सोडू का वगैरे करत करत आमचं लग्न जमलं आणि माझं लग्न झालं आणि आमची बदली अंदमानला झाली काळ्या पाण्यावर पण एक गोष्ट मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की माझ्या आईला अनेक लोकांनी असं सांगितलं होतं की तुझी मुलगी नाटकातन काम करते हे कुठचं फील्ड निवडलंय तिने तिच्याशी कोणी लग्न नाही करणार हे असलं फील्ड अस आपल्यात कोणी लग्न नाही करणार माझे सासरकडचे या सर्वांना म्हणजे माझे सासू सासरे तर होतेच पण इतर सगळ्यांना सुद्धा इतकं माझ्या नाटकात काम करण्याचं कौतुक होतं की त्यांच्या घरात गेल्यामुळे मी अजूनच मोकळेपणाने काम करू लागले म्हणजे अमोलनी मला लग्न झाल्यावर हेही सांगितलं होतं की तुला काही अंदमानला यायची गरज नाही आहे अच्छा तुला तुझ्या करिअरसाठी जर मागे मुंबईत थांबायचं असेल तर माझी काही हरकत नाही ग्रेट ग्रेट इट वॉज बट इट वॉज माय डिसिजन की नाही आत्ता मला माझं लग्न महत्वाचं आहे आय हॅव टू नो दिस मॅन आणि हे एक वेगळं आयुष्य मला जगायचं आहे मी सगळं सोडून अंदमानला गेले किती वर्ष हो दिसतो अंदमान अंदमानला आमची बदली झाली कोचीनला मग कोचीनला तीन वर्ष त्याच्यामुळे पहिल्याच याच्यात साडेपाच वर्ष मी सगळ्यापासून फेकली गेले होते बाहेर होते तुझ्या पुढच्या सगळ्या छान छान गमती आहे ऐकण्यापूर्वी असंच आपलं एक हुशार असा एक कलावंत आपला आहे बुद्धिजीवी कलावंत आहे तो तुझ्याबद्दल काय बोलतो जरा ऐकूया स्वातीबद्दल बोलायचं म्हटलं मी थोडा गोंधळो आहे खूप मस्तीखोर होती ती आणि आम्ही आमचं एक तीन चार जणांचा असं एक समूह होता आणि तेव्हा आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये एकांकिका वगैरे झाल्या का स्वरूप की त्या एकांकिका पाडणं ह्यात आहे का मला काय असुरी आनंद मिळायचा इतकी माझी तिची टावळकी करण्यापासून मैत्री आहे निरोगी मन आहे तिचं कुठले प्रकारचे बारीक सारीक हेवे दावे नाहीत तिच्या मनामध्ये तिच्या मनामध्ये आता अनेक इच्छा आहेत तिला अजून खूप चांगल्या चांगल्या भूमिका करायचे तिला एक भली मोठी गाडी घ्यायची आणि बारीक व्हायचं आहे तिला थोडंसं ह्या सगळ्या सगळ्या इच्छा तिच्या पूर्ण होत आणि अजून तिच्याकडनं चांगले चांगले अभिनयाचा आविष्कार आम्हाला बघायला मिळत एवढीच माझी प्रार्थना आता मला एक सांग की मग हे जी काही दोन तीन वर्ष काही चार वर्ष जी काही पाच, पाच वर्ष तू मुंबईपासून दूर होतीस काळ्या पाण्यावर होतीस त्यावेळेला तू नवऱ्याला वेळ देणं पोराला वेळ देणं आणि मग ह्या सगळ्या तुझ्या आवडत्या क्षेत्रापासून ज्याची तुला ओढ लागली होती ज्याचं तू ट्रेनिंग घेतलं होतंस दोन अतिशय मोठ्या भारतामधल्या मोठ्या लोकांच्याकडे तू शिक्षण घेतलं होतंस त्या क्षेत्राबद्दल इतकी ओढ असून सुद्धा तुला लांब राहावं लागत होतं तर तू तिथे काय केलंस मग पोर्ट ब्लेअर अंदमानला एक तिकडे गणेशोत्सव असायचा तिथे खूप छान महाराष्ट्र मंडळ होत म्हणजे कुठून कुठून आलेली मराठी लोक त्यांनी एक छोटस महाराष्ट्र मंडळ होत तिकडे गणपती यायचा एक दोन तीन दिवसासाठी तेव्हा आम्ही असं मी जरा पुढाकार घेतला होता की यावर्षी आपण नाटक करूया बर आणि मी ते नाटक एक केलं होतं बादल सरकारचं सोल्युशन एक्स नावाचं अच्छा त्या नाटकात मी काम केलं होतं मग डिरेक्शनही केलं होतं मला व्हेरी गुड अगदी छोटे खाणी पण आणि खूप मजा आली त्याच्यात गुड गुड आणि पोटबल्याचं आयुष्य फार सुंदर होतं वेगळं होतं yes. तिकडे गेल्यावर म्हणजे मला uh, तिकडे जेव्हा मी नाटकापासून मुंबईपासून दूर गेले तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात आलं की मी हे किती मिस करते म्हणजे माझा अभिनय करणं फॉर मी हे इट इज लाईक ऑक्सिजन की हे माझ्यासाठी किती जरुरी आहे हे मला तिकडे जाऊन कळलं त्यामुळे तिथे खूप छान चाललं होतं मजा यायची पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक सतत असायचं की मुंबईला ट्रान्सफर होईल ना तेव्हा मी जाऊन काम करणार मुंबईत आली जेव्हा तेव्हा मग पहिलं व्यावसायिक नाटक आल्यानंतरच ते कुठलं होत अग्निपंख अग्निपंख डॉक्टर लागू डुक्तर स्वार्थ लागू त्यांच्या बरोबर त्यांच्याबरोबर अग्निपंख केलं ते सहा महिने मुंबईत होतो सहा महिने झाले आणि आमची ट्रान्सफर उटीला झाली <laughs> सो तेव्हा त्या नाटकाचे फक्त पंचवीस प्रयोग मी केले आणि परत उटीला एक वर्षासाठी गेलो मग उटीला काय केलं तिकडे खूप काम केलं अच्छा तिकडे एकतर एक स्टाफ कॉलेज असतं तिन्ही सर्व्हिसेसचं ऑल थ्री सर्व्हिसेसचा स्टाफ कॉलेज आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कोर्स आणि त्या आ, स्टाफ कॉलेजच्या त्या एका कोर्समध्ये अनेक म्हणजे खूप तिन्ही सर्व्हिसेसमधले एकतर ऑफिसर्स त्यांच्या बायका आणि तिकडे खूप कल्चरल uh, प्रोग्रॅम्स खूप असतात म्हणजे नाचापासून लावणीपासून नाटकापासून सगळं केलं म्हणजे बाय द एंड ऑफ द इयर एक ट्रॉफी होती द मोस्ट टॅलेंटेड पर्सन ऑन द कोर्स आणि जनरली ती ऑफिसर्सना मिळायची पण त्या वर्षी ती ट्रॉफी मला मिळाली होती मग तेव्हापासून कॅप्टनशिप पुढे तुझ्याकडे आली की काय <laughs> <laughs> स्वाती पुन्हा जेव्हा तू आलीस या दीड दोन वर्षाच्या काळानंतर उटी नंतर <laughs> उटी नंतर, <laughs> <उती> नंतर। <laughs> तेव्हा काय केलंस माझं नशीब अच्छा आय वॉज ॲट द राईट प्लेस ऍट दॅट टाइम ऍट द राईट टाईम म्हणजे मला आठवत मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं नाटकाला गेलो होतो रवींद्र नाट्य मंदिरला <laughs> आणि बाहेर इंटर मध्ये वडे खात असताना प्रकाश बुद्धिसागर उतरला <laughs> आणि तू म्हणाले तू काय करतेस इकडे म्हटलं अरे नाही झाली माझे ट्रान्सफर मी परत आले आणि भक्ती ताई होती आणि भक्ती ताई म्हणाली अरे मी आईला विचार ना भक्ती सारखं बोल ना जरा भक्ती म्हणाली अरे प्रकाश म ही बरे ना हिला विचार नाटकासाठी आणि प्रकाशनी मला स्क्रिप्ट दिलं ते मी घरी जाऊन वाचलं ते डबल गेम नावाच्या नाटकाचं स्क्रिप्ट होत खूप सुंदर नाटक रोल पण अप्रतिम होता आणि मी उटीहून होऊन आले परत आणि मला नाटक मिळालं अच्छा या वेळेला पुन्हा मग म्हणण्याचा प्रश्नच नव्हता नाही आता मूल आहे हो पण म्हणून मग नाही नाही उलट माझ्या मुलाला माझ्या आईनी इतकं सांभाळलं व्हेरी गुड इतकं सांभाळलं की मी दौऱ्याला जायचो म्हणजे तुलाही माहिती आहे संकेतच्या आपण दौऱ्यावर जायचो तेव्हा फक्त रोज रात्री फोन 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 शोधायचा मित्रांनो पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपण गप्पा गोष्टी करतो स्वाती चिडणीस यांच्याबरोबर स्वाती तू जेव्हा पुन्हा सुरुवात केलीस त्यावेळेला तुला पटकन हे नाटक मिळाले आणि भक्तीने सांगितलं की आरे म हे नाटक great, great. तू जे केलंस ते लिहिलं होतं कोणी सुरेश जयराम आणि त्याचे किती प्रयोग झाले त्याचे मीच साधारण अडीचशे वगैरे प्रयोग केले होते ग्रेट ग्रेट यानंतर मग तू सिरियल आणि चित्रपट ह्याकडे कशी वळायला लागलीस मी खरं सांगू मी तशी ना थोडीशी आळशी आहे म्हणजे स्वतःहून जाऊन कोणाकडे काम मागणे किंवा हे मला जरा जमत नाही बदल... काही चांगली गोष्ट नाही आहे म्हणजे मला काही त्याच्याबद्दल नाही भीक मागत नाही पण मला काम मी कष्ट तयार त्याला काही लोक हा हा मराठी असं काही नाही मी फक्त आळशी आहे मला घरात राहायलाही तितकच आवडतं जर मला काम नसेल तर मी दिवसोंदिवस घरात राहू शकते त्याच्यामुळे मी तसं करत नाही पण हे बरोबर नाही समोरून जितकं काम आलं ते मी केलं टू द बेस्ट ऑफ माय अबिलिटी आणि तसंच मला आपले अशोक पांगम oh, मेकअपमन oh. त्यांनी मला एक दिवस फोन केला की तू काय करतेस ते म्हणले काय नाही तेव्हा मी कुलाव्याला आम्ही राहत होतो आमची मुंबईला परत बदली झाली नेवी नेवीनगर मध्ये तर ते म्हणाले की जरा इकडे ये ऑफिसमध्ये इकडे एक सिरियलचं कास्टिंग चालू आहे दूरदर्शनची सिरियल होती दूरदर्शनचीच होती का हो अच्छा तेव्हा सगळ्यात अशा तेरा हो। तेरा भागाच्या हो। हो। so ते हो दूरदर्शन मी नाट म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना दूरदर्शनची नाटकं केली मी दूरदर्शनचं नाटक केले आणि ना, अनेक वेळेला गजरा किंवा विना हो भाऊंबरोबर त्याच्यामुळे पुढे त्यांनी बोलवलं की जरा ह्या वर जा जरा तिकडे कास्टिंग चालू आहे तर तेव्हा ते, ते लाईफ मेंबर नावाची बाळगोविंद श्रीवास्तव yes, करत त्या सिरियल मध्ये मी आ, मला एक छोटासा रोल होता तो मी केला आणि तशी टेलिव्हिजनला तशी सुरुवात झाली आणि फिल्म त्या मानानी फिल्म मी खूप उशिरा केल्या अच्छा इज सो गुड स्वाती की प्रकाशनी बुद्धिसागरनी तुला बघणं भक्तीनी पटकन सांगणं किंवा तिला ना किंवा अशोकनी हो। तू काय करते तू ये ना हे फार अभावानी अलीकडे आढळायला लागलेलं याच्यामधला मला तुझा आलेला अनुभव पण तुझा म्हणजे डायरेक्टली तुझा नाही तुझ्याबद्दल मला कळलेला अनुभव ज्याबद्दल मी तुझा ऋणी आहे स्वाती तुला तो माहीत नाही अरे पण तो मला माझ्या प्रेक्षकांना म्हणजे तुझ्या प्रेक्षकांना खरं तर सांगायचं आहे ही है आ, एक अशी मुलगी आहे माझी अतिशय जुनी आणि अतिशय चांगली मैत्रीण आहे काही वर्षापूर्वी माझ्याकडे एक नाटक आलं त्या नाटकाच्या लेखकांनी मला एस एम एस केला की मी अमुक अमुक रेफरन्स स्वाती चिटणीस मी आपल्याला कधी भेटू कधी फोन करू मी त्याला सांगितलं फोन करून की आत्ता मला फोन करा फोनवर बोलणं झालं तो म्हटला मला तुम्हाला एक नाटक वाचून दाखवायचं आहे मी म्हटलं की ह्या तारखेला ह्या ठिकाणी आपण नाटक तुझं ऐकूया नवीन टोटली नवीन माणूस तो आला त्याने नाटक वाचून दाखवलं अर्धा अंक म्हणजे एक अंक झाल्यानंतर मी त्याचा हात 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 घेतला आणि शेखर आणि मी मी त्याला हे नाटक केलं बिकॉज आय वॉज मुवड आय वॉज मुवड आय वॉज चॉक्ड अँड आय कुड सी व्हाट आय कॅन डू मी म्हटलं तुझं हे नाटक मी केलं हँड्स फिजिकली जर मी त्याला जेवायला घातलं माझ्या रायगडमधल्या बंगल्यावरची गोष्ट आहे त्याच्यानंतर नाटक बसलं सुरू झालं पंचवीस प्रयोग झाल्यानंतर शेखर मला म्हणाला की सर तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट सांगतो हे नाटक घेऊन मी तुमच्याकडे येऊ कसा नये याबद्दल बरीच मंडळी कार्यरत होती हे नाटक तुमच्याकडे घेऊन मी येऊ नये म्हणून मी तीन वर्ष वणवण करतोय की मी विक्रम गोखलेनं अप्रोच कसा करू आणि फायनली स्वाती चिटणीस यांना जेव्हा कळलं तेव्हा त्या म्हणाल्या की त्याच्याबद्दल जे काही बोललं जातं ते सगळं चुकीचं आहे मी त्या माणसाबरोबर काम केलेलं आहे प्रयोग केले आणि आय नो दॅट ही इज अ थिएटर पर्सन हा त्याचा नंबर आहे त्याला आधीच फक्त एस एम एस कर त्याला आवडत नाही डायरेक्ट फोन, फोन केलेला त्यांनी म्हणून मी तुम्हाला एसएमएस केला तुम्ही मला उत्तर दिलं आपण भेटलो तुम्ही नाटक ऐकलं ॲक्सेप्ट केलं रिहर्सल झाल्या पंचवीस प्रयोग झाले आता मी तुम्हाला ही कथा सांगतो की इट वॉज ओनली स्वाती चिटणीस त्यामुळे हे नाटक मी तुमच्यापर्यंत पोचू शकलो त्या नाटकाचं नाव नकळत सारे घडले ज्याचे आपण जगभर प्रयोग केले जगभर जगभर केले अमेरिकेत केले इंग्लंडमध्ये केले मध्यपूर्वेत सगळीकडेच आपण प्रयोग केले आणि भारतात भारतभर केले तर हे नाटक तू माझ्याकडे आणलंस आणि ही तुझी जी वृत्ती आहे की येस यू नो यू नो की हू इज द थिएटर पर्सन हु इज द मॅन और हु इज द पर्सन हु इज रियली जेन्युइन और नॉट तर त्याबद्दल आय थँक्यू यू व्हेरी मच कारण मला एक खूप छान रोल मिळाला आणि आय वी वर्क टू गे येस अँड इट वॉज सच अ वंडरफुल एक्सपिरियन्स काय प्रयोग व्हायचा तर थँक्यू यू व्हेरी मच फॉर दॅट आता मला सांग की सिनेमाची तुझी सुरुवात कशी झाली मी सिनेमात खूप उशीरा आले खूपच उशिरा म्हणजे माझा पहिला सिनेमा हा जंगल हिंदी राम गोपाल वर्माचा त्याच्यात मी होतो बरं का आय रिफ्युज ओ हा मी रामूला सांगितलं मला नाही करायचं म्हणून मी केलं होतं रामगोपाल वर्मानकडून म्हणजे मला फोन आला तेव्हा मला वाटलं कुणीतरी मस्करी करत त्याच्यामुळे मी म्हटलं नाही 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 असं म्हणून मी ठेवून दिला फोन त्यांनी परत फोन केला की आप एक बार मिलिये मग मी गेले मग मला लक्षात आलं खरंच आहे रोल छोटासा होता फॅक्टरीमध्ये फॅक्टरीमध्ये तो माझा पहिला सिनेमा बरं 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 गॉड म्हणजे अगदी अलीकडे पण तोपर्यंत मी सिनेमा केलाच नव्हता कारण मला असं वाटत होतं की मला नाटकातच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे स्वतःला त्याच्यामुळे जर छोटे रोल्स असतील किंवा असं असेल तर मी सरळ नाही म्हणून सांगायचं आहे मग मला असं लक्षात आलं की नाही सिनेमा हे एक मोठं माध्यम आहे आणि त्यात मी काम करायला पाहिजे लहानसा रोल का असे ना इट इज नॉट द रोल दॅट मॅटर्स मी काय करते त्याच्यात हे महत्त्वाचं आहे त्यामुळे रामगोपाल वर्मांचा हा सिनेमा हा माझा पहिला सिनेमा जंगल जंगल मातोंडकर होती हो उर्मिला होती उर्मिलाच्या आईचं आई काम केलं होतं मी तू इतक्या उशिरा सिनेमामध्ये येऊन सुद्धा आज सिनेमात सुद्धा तू अत्यंत महत्वाची कलावती म्हणून गणली जातेस तर सिनेमाचं जे टेक्निक आहे त्याचा तू काय काय अभ्यास केलास का यू स्टार्टेड लर्निंग धिस टेक्निक ऑफ फेसिंग द कॅमेरा ऑफ सेल्युलॉइड because you had understood the way how to face the life uh, in front of a digital camera tv camera अगेन, uh, ते खूप सेंसिटिव्ह आहे ते हो मला परत दूरदर्शनकडे परत यायला आवडेल की दूरदर्शन साठी जेव्हा मी सीरियल किंवा स्टुडिओ मध्ये येऊन जेव्हा नाटक करत होते हां भाऊ चासकरांची तेव्हा ते तीन कॅमेरे असायचे कॅमेरा वन कॅमेरा थ्री कॅमेरा वन कॅमेरा आणि तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की तो बघ हा कॅमेरा असेल जिथे लाईट असेल त्याच्या राईट साईडला बघून बोलायचं मग इथे दॅट इज वेअर मला कॅमेराचे बेसिक्स कळले होते आणि त्याच्यातच थोडा 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 बदल करत सिरियलमध्ये किंवा आता फिल्म्स मध्ये काम करायचं पण बेस माझा दूरदर्शननी केला होता हे मी परत एकदा वाटतं एक माझा एक अपवाद सोडला मी स्टार्टेड वर्क फेसिंग द कॅमेरा इन नाईन बरोबर सेव्हन वगैरे निलिमा गोखटे म्हणून तुझी जी मैत्रीण आहे तिच्याबद्दल काय सांगशील तिच्याबद्दल मी खूप काही सांगेन काय काय सांगू माझी कॉलेज मधली मा मैत्रीण बर निलिमा जोग आणि आताची जोग आताची गोखटे आधीची जोग बर आणि आम्ही चारही वर्ष कॉलेजचे एकत्र होतो अच्छा आणि माझी अत्यंत जवळची मैत्रिणी आमचं परत मला गंमत सांगायला आवडेल की आमचा तो कॉलेजचा ग्रुप मैत्रिणी मित्र हा आमचा ग्रुप आजही अत्यंत जवळचा आहे माझ्या अतिशय जवळचे ते सगळे मित्र मैत्रिणी आहेत निलिमा प्रणती भारती नीना उदय अभय सुजाता हे सगळे आम्ही महिन्यातून एकदा भेटतोच आमची मुलं आता मोठी झाली तीही एकमेकांच्या खूप जवळची आहेत सासू ना हो मी सासू झाले आपण तुझ्या काय ते ऐकूया मित्रमैत्रिणी स्वातीताई तुझ्याविषयी मनापासून मला एक गोष्ट नेहमी जाणवते ती म्हणजे अशी की आपण आम्हाला असं वाटतं की अरे सिनियर ऍक्टर्स बरोबर आम्ही काम करतोय किंवा सिनियर ऍक्टर्स बरोबर स्टेज शेअर करतोय पण तुझ्याबरोबर वावरताना अर्थातच एक आदरयुक्त भीती भीती नाही म्हणता येणार पण एक आदर आहे एक आम्हाला आम्ही ऑब्झर्व करत असतो तुला विंगेतनं सुद्धा ऑब्झर्व करत असतो पण तू तु, तु, तुला इतकी वर्षं मी नाटकार नाटकांमधून पाहत आले आहे पण मला कधीही तुझ्याबरोबर काम करताना असं वाटलं नाही की तू ओल्ड स्कूल आहेस म्हणजे आय डोंट नो हा हाऊ टू एक्सप्रेस इट बट यू आर मच अहेड ऑफ युअर टाईम्स असं मला अजूनही वाटतं यू आर सो ओपन टू सजेशन्स नवीन नवीन गोष्टींसाठी तुझ्या लेवलला इतका अनुभव गाठीशी असतानासुद्धा माणूस इतका ओपन कसा असू शकतो मला असं वाटतं की ही गोष्ट तुझ्या तुझ्याकडून खूप शिकण्यासारखी आहे आणि ती मला तुझ्यातली सगळ्यात जास्त आवडते असं म्हणायला हरकत नाही आणि मला असं वाटतं की वर्किंग विथ यू हॅज ऑलवेज बीन अ ट्रीट आणि असंच तुझ्याबरोबर मला कायम काम करण्याची संधी मिळाली तर किती मजा येईल स्वातीदाई लव्ह यू स्वातीताईबद्दल काय सांगायचं स्वातीताई म्हणजे चैतन्याचा झरा आहे आमच्या आता आम्ही जे, आम जे शेवग्याच्या शेंगा करतो त्याच्यामध्ये कारण म्हणायला फक्त म्हणायला ती आमच्यापेक्षा वयाने थोडीशी मोठी असेल पण आत जी तिच्या एक लहान मुलगी दडलेली आहे त्यांनी आम्हा सगळ्यांमध्ये चैतन्याचं वारं येतं लेटेस्ट प्रकारची फॅशन लेटेस्ट लिपस्टिक्स त्या कुठे मिळतील त्या कितीला मिळतील कधी कधी घ्यायला कुठल्या पिरियडमध्ये जाऊ नकोस तिथे डिस्काउंट कधी चालू झालं हे सगळं तिला माहिती असतं आणि इस्पेशली ती मला खूप अपडेट करते आणि ऑलवेज एनकरेज करते सो इतकी मोठी आर्टिस्ट असूनही इतकी एक्सपिरियन्स्ड असूनही कधीही कोणालाही ती असं जाणवू देत नाही की लहान ना आहेत तुम्ही बच्चे आहात अजून माझ्यासमोर मी दुनिया बघितलेली आहे सो प्लीज असं कधीही जाणवत नाही शी ती ऑलवेज ॲक्सेप्ट करायला असं की सांगितलं ना स्वाती त्याला स्वाती ती अगं मला असं वाटलं होतं हो का मी करून बघते इतकी इतकं म्हणजे एक माझं म्हणणं आहे की मला ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की आर्टिस्टनी सतत कसं शिकत राहिलं पाहिजे आलेल्या लोकांकडनंही आपल्या एक्सपिरियन्स ची भर घालून काय करायला पाहिजे ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ताई आहे लव यू ताई तू जेव्हा अंदमानला होतीस पुन्हा नंतर येऊन पुन्हा गेलीस दीड दोन वर्ष आणि मग पुन्हा आलीस आणि तरीही मग हे सगळं करत असताना ह्याला सोडायचीस आई, नील्ला। कर, नील्ला, आई नील आईकडे सोडायचीस तर नीलची आता काळजी करायचं कारण नाही आता ओ, ही इज ऑन इज ओन ही कॅन डू थिंग्स ऑन इज ओन हे तुझ्या लक्षात येणं आणि मधल्या काळात आर लुझिंग अमोल विच इज अ व्हेरी सॅड थिंग फॉर ऑल ऑफ बिकॉज अमोल वॉज माय गुड फ्रेंड युआर गुड फ्रेंड तर संस्कार जे असतात सातत्याने संस्कार करणं जेवढे जमतील तेवढे मुलांवर व्हाट डीड यू डू स्वाती अबाउट इट की नीलवरती आफ्टर लुजिंग अमोल वॉट एक्झॅक्टली हॅपन हाऊ यू फार मोठा चॅलेंज होता एक तर नील मोठा होता तेव्हा दोन हजार आठ मध्ये पण तरी सुद्धा गंमत अशी आहे की व्हेरी सडनली अमोल गेला म्हणजे असं नव्हतं की तो खूप आजारी आहे किंवा मनाची तयारी अशी काहीच नव्हती आमची आदल्या दिवशी मुंबईला येऊन परत गेले होते खूप आम्ही मजा केली होती आणि सडनली ही आणि आपण नेहमी म्हणतो बोलायला फार ते सोपं वाटत की द शो मस्ट गो ऑन काही झालं तरी द शो मस्ट गो ऑन नाही नाही सोपं प्रत्यक्षात करणं म्हणजे काय पीपल लाईक अ मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा आयुष्यातला चॅलेंज आहे आपण ऍक्च्युअली व्हॉट हॅपन आफ्टर यू लॉस्ट अमोल त्याबद्दल बोलूया कारण ते फार महत्वाचं आहे आणि ते नव्यानी येणाऱ्या ज्या क्षेत्रामध्ये मुलं आहेत आजची त्यांना कळलं पाहिजे एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आपण <laughs> विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत स्वाती सो वी वर टॉकिंग अबाउट युअर लॉस इवन आर लॉस ही वॉज माय गुड फ्रेंड व्हॉट डीड यू डू ॲज आय वॉज सेईंग की द शो मस्ट गो ऑन हे आपलं ब्रीद वाक्य ॲक्टर म्हणून अमोल गेला आणि मी एका फिल्मला हो म्हटलं होतं अमित राय नावाचा डिरेक्टर होता लेखक आणि दि, डिरेक्टर आणि तो ती फिल्म अलाहाबाद मध्ये शूट करणार होता हिंदी फिल्म द रोड टू संगम आणि त्या फिल्मचं चार दिवसांवर शूटिंग आलं लास्ट अमोल येस सो द फर्स्ट थिंग आय डीड वॉज मी अमितला फोन केला चाललं अमित असं असं आहे मी येणार नाही तो काही म्हणाला नाही हा स्वातीजी असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी त्याचा फोन आला कॅसी हो आप त्याला विचारलं तुला कोणी मिळालं का तर तो म्हणाला मी बघितलंच नाही अच्छा that was the of the work. Yes. अच्छा म्हणजे मी काम हाँ। हाँ। was मी काम केलं नव्हतं पण नव्हती नाही करणार तर मी त्याला विचारलं तुला कोणी मिळालं का तर तो म्हणाला मी बघितलंच नाही कोणी कारण मला डोळ्यासमोर कोणीच नाहीये मी विचारच केला नाही की मी काय करणार आहे म्हटलं अरे तू अख्खा युनिट घेऊन अलाहाबादला गेलाय परेश रावळ यांच्या डेट्स मिळाल्यात तुला तर तो म्हणाला मी बघ माहीत नाही मला मी काय करेन मग मी विचार केला की मी काय करायला पाहिजे व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग आणि असं माझं दुःख आहे खूप मोठं आहे पण तिकडे अख्खं युनिट आहे त्यांचं नुकसान होणार आहे आणि काम माझं चार ते पाच दिवसाचं होतं मी मनाचा हिय्या करून अलाहाबादला गेली मी पाच दिवसाचं शूटिंग केलं आणि मम्मी परत आले आणि अमोलचा तेरावा दिवस त्यानंतर केला पण आय थिंक इट इज अ पार्ट ऑफ माय जॉब आणि माझा मुलगा नील आई वडील माझे दीर जाऊ नणन या सगळ्यांनी मला इतका पाठिंबा दिला म्हणा किंवा इतकी इन्स्पायर केलं की जा तू काही हरकत नाही अमोल वुड हॅव लाइक यू टू वर्क आणि म्हणून मी गेले आणि आय एम क्वाइट प्राऊड ऑफ प्राऊड ऑफ यू आय एम ऑफ यू स्वटला ना मी तुला त्याच नावाने मारतो रॅपिड फायर बापरे अरे बापरे ओके तुझं आवडतं नाटक नकळत सारे घडले तुझा आवडता लेखक जयमन दळवी शेखर ढवळीकर तुझ्या पहिल्या नाटकाचे दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर कोयना अभयारण्य कुठे आहे एक मिनिट चांगली गाडगे महाराजांचा जन्म कुठे झाला अमरावती शेगाव बरोबर भूपृष्ठांचा अभ्यास जो होतो त्याला काय म्हणतात टोपोग्राफी टोपोलॉजी टोपोग्राफी असर... टोपोग्राफी बापरे लोकहितवादी कोणाला म्हणायचे हा त्यांचं आडनाव मी सांगू शकतो तुमच्या देशमुख पण मला नाव अख्ख नाही माहिती आता एक म्हण पूर्ण कर म्हणजे या कार्यक्रमाची सांगता होईल आंधळं दळत आहे कुत्रपीठ करतंय तू आमच्या या कार्यक्रमाकरता वेळ दिलास प्रेमाने आलीस आणि इतका वेळ दिलास आणि खूप महत्वाचं आपल्याला बोलता आलं महत्वाचं जे नव्या पिढीतल्या मुलींना खूप फायद्याचं ठरेल नव्या पिढीच्या ज्या सासवा आहेत आया आहेत मोठ्या बहिणी आहेत ज्या कदाचित तुझ्या आईसारख्या त्यांची प्रतिकृती आईची प्रतिकृती असेल अशा त्यांना हे, हो। हे। कळेल <laughs> की कशा तऱ्हे स्त्रीनी ठरवलं की ती कशी उभी राहते आणि बरोबर कस काय करू शकते ती मॅनेज करू शकते हे सगळ्या तुझ्या बोलण्यातून कळलं कळलं नवीन दोन पोरी गोड बोलत सो बोलण्यातूनटाना थँकफुल टू यू ऑन बिह ऑफ दूरदर्शन मला बोलवलं मुकेश शर्माजी आमचे निरंजन फाटक ह्या कार्यक्रमाचे निर्माते मी स्वतः हा आमचा सगळा सगळा क्रू सगळ्यांना थँक्यू 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 खूप खूप धन्यवाद आणि विक्रम गोखले इंटरव्ह्यू घेणार <laughs> हे फारच म्हणजे नशिबाने मिळतं त्यामुळे आय एम व्हेरी हॅप्पी स्वाती आता या कार्यक्रमाबद्दल तुझं काय मत झालेलं आहे म्हणजे जे काही झालेलं आहे ते काय झालंय ते असं झालंय असं मी कसं म्हणणार ते तू म्हणायचं तर तू लिहायचं आहेस अरे वा ह्या पांढऱ्या रंगाच्या कागदावर आणि इथे तुझा मी छानदार सुंदर मुलीचा फोटो तुझा लावणार आहे इथे मी एक मिनिट तू उठू नको मी तिकडे येतो